पण अगदी एखाद्या गाडीखाली एखादा श्वान आला तरी ते गृहमंत्र्याची या ठिकाणी तसा राजीनामा मागतील. ज्या पद्धतीने काल देवेंद्र फडणवीस बोलले, मी त्यांना कलंक बोललो, फडतूस बोललो, आता माझ्याकडे शब्द नाहीये, म्हणजे फडतूस कलंक हे फारच सौम्य शब्द झाले, पण निर्घुण आणि असं वाटायला लागलेलं की यांची मानसिक तपासणी करावी की काय, आपल्या राज्याला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय का, अशीच कालची त्यांची प्रतिक्रिया होती. अत्यंत संतापजनक होती. साहजिकच आहे, हे सगळे कायद्याचे धिंडोवडे निघाल्यानंतर तो जो मंत्री असतो त्या मंत्र्याला जबाबदार धरलं जातं, आणि त्या मंत्र्याकडनं कारभार नीट होत नसेल तर एक मुख्यमंत्री, आता मुख्यमंत्री म्हणजे तुम्हाला कल्पना आहे, ते स्वतः गुंडाला पोचतात असं अशीच माहिती आहे, त्यांनी त्यांना दूर करायला पाहिजे. पण ह्यांच्यामध्ये कोणाकडेही एकमेकाकडे बोटं दाखवण्याची हिंमत नाही, कारण प्रत्येकजण स्वतःचं झाकून तर ठेवतातच आहेत आणि दुसरीकडे वाकून बघण्याची सुद्धा तसदी घेत नाही आहेत. पण फडणवीस जे बोलले की उद्या एखाद्या गाडीखाली कुत्रा आला, कुत्र्याचं पिल्लू, मला वाटतं त्यांनी श्वान शब्द वापरला. श्वान म्हणजे नुसता श्वान म्हणजे संस्कृत शब्द वापरला म्हणजे सुसंस्कृत होत नाही. संस्कृत शब्द वापरला म्हणजे अरे काय सुसंस्कृत आहे, हा सुसंस्कृत नाही आहे, हा निर्ढवलेला निर्घुण मनाचा अत्यंत निर्दयी मनाचा गृहमंत्री आहे. तुम्ही गृहमंत्री म्हटल्यानंतर अगदी राज्यातल्या कुत्र्याच्या काय सर्व प्राण्यांच्या जीवाची जबाबदारी ही तुमचीच तुमच्याकडेच येते, माणसांच्या जबाबदारीची तर वेगळीच बात आहे. तर एक हत्या होत असताना तुम्ही त्याची बरोबरी श्वानाबरोबर करता, म्हणजे तुमच्या शेपट्या तुम्ही दिल्ली शहरांसमोर हलवताय ते वेगळं, तिकडे तुम्ही श्वान आहात का कुत्रे आहात का आणखीन दुसरा कोणतरी शेपूटवाला आहात हे लोकांनी आता तुम्हाला ओळखलेलं आहे. आणि एकूणच गुंडगिरी काही करा, खून खराबा झाला तरी काही करू घाबरू नका. आणि मला ती एक जाहिरात आठवली, ती मेलडीची होती ना, मेलडी खाओ खुद जान जाओ, तसं आता आहे भाजप में आओ सब भूल जाओ, ही मोदी गॅरंटी आहे, ही गुंडांसाठी मोदी गॅरंटी आहे, दहशतवादी जे इकडे तिकडे फिरत आहेत त्यांच्यासाठी मोदी गॅरंटी आहे. पण पोलिसांना मला एक हात जोडून नम्र विनंती करायची आहे, मी स्वतः मुख्यमंत्री होतो आणि प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा पोलिसांवरती आरोप झाले तेव्हा मी खंबीरपणाने माझ्या महाराष्ट्र पोलिसांच्या मागे उभा राहिलो होतो. याचं कारण पोलीस हे त्यांना जर का आपण मोकळा हात दिला, त्यांचं काम करायला मोकळा हात दिला तर अप्रतिम काम करतात. आत्तासुद्धा त्यांना जर का मोकळा हात दिला तर ते हे सगळे गुंड आहेत ते 24 तासाच्या आत तुरुंगात टाकू शकतील, आणि गुंडांवरती एक जरब पोलिसांची पाहिजे, कायद्याची पाहिजे, ते ती बसू शकतात. मात्र जर सरकारच गुंडांच्या मागे राहिलं उभं, पोलिसांच्या मागे उभं राहायच्या ऐवजी, तर हे खून खराबे हे असेच वाढत जाणार आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं आम्ही राज्यपालांकडे जात नाही, कारण राज्यपालांकडनं आम्हाला कोणतीही अपेक्षा नाही. मुळामध्ये राज्यपाल पद यापुढे ठेवावं की न ठेवावं हाच आता प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि त्याच्यासाठी जसं आम्ही गेल्या महिन्यामध्ये जो एक जनता न्यायालय हा एक प्रकार केला आणि सगळं जे काय थोतांड होतं हे जनतेसमोर आणलं, तसंच आम्ही तुमच्या माध्यमातून ह्या सरकारची बरखास्तीची मागणी करत आहोत. ह्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा आणि ताबडतोबीने निवडणुका घ्या ही आमची आग्रही मागणी आहे.